इंडो फाउंडेशनच्या तर्फे गरजूंना मदतीचा हात. इंडो फाउंडेशन तर्फे भीमटेकडीवर गोर गरीब गरजू लोकांना किराणा वाटप करण्यात आलाय. इंडो फाउंडेशनच्या तर्फे भीमटेकडीवर गोर गरीब गरजू लोकांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. जवळपास 1200 रुपये पर्यंतचा किराणा वाटप झाला. यामध्ये 25 गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले. इंडो फाउंडेशनचे प्रफुल्ल गवई यांनी गोर गरीब यांना एक मदतीचा हात म्हणून किराणा वाटप केला. एसएन न्यूज ब्युरो रिपोर्ट, अमरावती. नमस्कार, माझे नाव प्रफुल्ल गवई. आज हिंदू फाउंडेशनच्या वतीने भीमटेकडी परिसरामध्ये गोरगरीब लोकांना किराणा वाटपचे आयोजन केले करण्यात आले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भारतामध्ये जी परिस्थिती माजली गेलेली आहे, ती ही जी कोरोना व्हायरस जी बिमारी ही जागतिक बिमारी आहे, त्याचा एक शिकार म्हणजे भारत देश आपला बनला गेलेला आहे. पण लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळं हा एक शासनाने योग्य पाऊल उचललेला आहे, पण त्यामुळं काय झालेलं आहे, गोरगरिबांचे कामधंदे थांबले गेलेले आहेत. गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात समस्या फेस कराव्या लागत आहेत. त्यासाठी हिंदू फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांना किराणा वाटप करत आजच्या डेटमध्ये आपण त्यांना किराणा वाटप करत आहोत. आणि या हिंदू फाउंडेशनच्या किराणा जो वाटप करत आहोत आपण, त्याच्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि अक्षय खंडारे सर, चंदन पिढीनं सहकार्य केलेलं आहे. मी गोरगरीब लोक आहेत ज्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी हिंदू फाउंडेशनतर्फे आणि इतर सामाजिक संघटनाच्या वतीने हा एक समाजासाठी हातभार लावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला, जेणेकरून ज्यांची व्यवस्था होऊ शकत नाही रोजच्या जगण्याची खाण्यापिण्याची, त्यांना काहीतरी आधार मिळावा या अनुषंगाने हिंदू फाउंडेशनतर्फे हा उपक्रम आज राबवण्यात आला. आणि बऱ्याचशा लोकांना जवळपास 1000 रुपयाचं जवळपास प्रत्येक व्यक्तीला किराणा त्याच्यामध्ये देण्यात आला, जेणेकरून त्याचे 10 दिवस 1 महिना जवळपास याच्या घरची सोय लागू शकेल. आज जी जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे